पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. मोठी बातमी, EWS आणि SEBC OBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, सरकारकडून शिक्षण संस्थांना महत्त्वाची सूचना. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. राज्यातील ह्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर करायला विसरू नका. आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल तांबोळीसर क्लासेस. 20 जुलै 2024 राज्यातील सामाजिक आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ह्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयामध्ये शैक्षणिक शुल्क भरावे लागणार नाही. राज्यातील मागास आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार अतिमागास प्रवर्ग EBC, आर्थिक दुर्बल घटक EWS, सामाजिक आणि आर्थिक मागास SEBC आणि OBC प्रवर्गातील पात्र ठरणाऱ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनीकडून महाविद्यालयात प्रवेशाच्या वेळी आकारण्यात येणारे शैक्षणिक शुल्क माफ करण्यात आले आहेत. संबंधित प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक संस्थांनी हे शुल्क आकारू नये असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत. उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून ह्या संदर्भात शासन परिपत्रक जारी करण्यात आले आहेत. ह्या निर्णयामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षात अतिमागास प्रवर्ग EBC, आर्थिक दुर्बल घटक EWS, सामाजिक आणि आर्थिक मागास SEBC आणि OBC प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत विविध मान्यताप्राप्त व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींना ह्या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पात्र विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या वेळी शुल्काची मागणीसाठी आग्रह धरल्यास संबंधित शिक्षण संस्थांच्या विरोधात कारवाई करण्यात येईल असे कठोर निर्देश उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिक दुर्बल घटक EWS, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग SEBC तसेच इतर मागास प्रवर्गातील OBC मुलींना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्कामध्ये 50%ऐवजी आता 100% शिक्षण शुल्क प्रतिपूर्तीला मंजुरी दिली होती. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ह्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते.